नमस्कार, आज मी तुम्हाला मुंगूस या प्राण्याची माहिती सांगणार आहे। मुंगूस हा एक लहान मांसाहारी सस्तन प्राणी आहे, जो हर्पेस्टिन कुटुंबातील आहे। मुंगूस हा लांब तपकिरी शरीर, लहान पाय, त्याच्या शरीरा एवढी शेपटी व टोकदार नाक आणि अगदी लहान गोलाकार कान असलेला प्राणी आहे। मुंगूस हे प्राणी त्यांची नखे प्रामुख्याने खोदण्यासाठी वापरतात। मुंगूस या प्राण्याचे वजन 320 ग्राम ते 5 किलो पर्यंत असते। आता आपण मुंगूस या प्राण्याच्या आहाराबद्दल माहिती घेऊयात। मुंगूस हा प्राणी मुख्यतः कीटक, सरडा, गांडूळ, खेकडे, पक्षी आणि उंदीर खातात। तथापि ते अंडी देखील खातात। साप, मुंगूस हा प्राणी कोठे आढळतो ते पाहूयात। मुंगूस या प्राण्याच्या बहुतेक जाती या आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळतात। मुंगूस हा प्राणी आकाराने लहान असल्याने तो स्वतः तयार केलेल्या बिळामध्ये राहतो। आता आपण मुंगूस या प्राण्याबद्दल काही वैशिष्ट्ये जाणून घेऊयात। मुंगूस हा संपूर्ण जगभरात मुंगसाच्या 30 जाती आहेत। मुंगूस या प्राण्याच्या काही जाती एकटे राहणे पसंत करतात, तर काही कुटुंब करून राहतात। माणसाच्या देखरेखेखाली मुंगूस हा प्राणी 10 ते 17 वर्ष जगू शकतो। आता आपण मुंगूस या प्राण्याबद्दल काही तथ्य जाणून घेऊयात। पहिले, मुंगूस हा प्राणी प्रामुख्याने मांसाहारी असला तरी तो वनस्पतींची पाने आणि झाडे देखील खातो। दुसरे, मुंगूस या प्राण्याच्या काही जाती या पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी राहतात। तिसरे, मुंगूस हा प्राणी 10 वेगवेगळ्या आवाजांमध्ये संवाद साधतो, ज्यातील प्रत्येक आवाजाचा एक वेगळा अर्थ आहे। चौथे, मुंगूस हे हवाई बेटातील एक आक्रमक प्रजाती आहेत। पाचवे, मुंगसाच्या काही जाती या अत्यंत सामाजिक आहेत। सहावे, मुंगूस हा प्राणी धोक्याच्या उपस्थितीबद्दल इतरांना सावध करण्यासाठी अलार्म कॉल वापरतात। धन्यवाद। जर तुम्हाला मी दिलेली मुंगूस या प्राण्याची माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या कुबेर क्लब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।